तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःखयाना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। मैथिलीला ऍक्सिडेंट झालाय। काय? हो ना, कुठे गेली ते माहित नाही, पण येताना स्कूटरने धक्का दिला वाटतं तिला, पडली ती। बापरे, खूप लागलंय का? तसं लागलंय, पण नाही एवढं नाही, घाबरायचं काय कारण नाही। तुम्ही येत आहे का? नाही म्हणजे तुम्ही आलं तर बरं होईल जरा। हो मी येतच। या तशी काही नाही, पण तुम्हाला सांगावं वाटलं म्हणून सांगितलं। बरं ठेवतो। ठीक। काय काही कळलं का तुला? कशाच? काल मैथिलीला अपघात झाला। काय? हुना रातच्याने एका स्कूटर वाल्याने तिला उडवलं। तुम्हाला कोणी सांगितलं? वहिनी साहेब बोलताना मी ऐकलं। सौरभ बोलतोय, कशी आहे मैथिली? हॅलो हॅलो, रुक्मिणी आम्हाला चहा नकोय, आम्ही ज्यूस घेतलाय, गोळी घेतली आहे आणि आम्हाला तर एकदम बरं वाटत आहे। बाईसाहेब, काय झालं? मी जरा बाहेर जाऊन येऊ, नाही म्हणजे लवकर येते। काय झालंय का रुक्मिणी? बाईसाहेब, काय मैथिलीचा ऍक्सिडेंट झालाय। काय? कसा झाला ऍक्सिडेंट? आता इतकं मनस्ताप झाल्यानंतर कसं डोकं ठिकाणावर राहणार होतं तिचं? चालली होती इचाराच्या भरात रस्त्याने, मागून येणाऱ्या गाडीचा हॉर्न बी नाही ऐकायला आला। दिली धडक गाडीने झाला ऍक्सिडेंट, थोडक्यात वाचली हो बिचारी। आता तब्येत बरी आहे,
पतीला काय हवं नको ते बघा, एखादी बाई माणूसच पाहिजे ना तिच्याजवळ. तिचं तरी कोण आहे हो बिचारीच. बाईसाहेब जाऊ ना मी? नाही म्हणजे तुम्ही म्हणत असाल तर जाते. आणि जाऊन जरा समजावते तिला की का ग बाई अशी का जीवाची दशा करून घेतेयस. कोणाला दया येणार आहे तुझी? कोण मदत करणार आहे तुला? या कोल्हापुरातून का जात नाही ना तेच कळत नाहीये मला. बाईसाहेब मग जाऊ ना मी? जा रुक्मिणी, आणि तिला काही पैसे लागले तर कळव. बाईसाहेब त्यापरीस एखादा इचारपुशीचा फोन केलात ना लई बरं वाटेल हो तिला. बघू बघू आम्ही करू म्हणतो, जातो. ठीक आहे. तुझा आगाऊपणा मला कळत नाही असं समजू नको रुक्मिणी. आता ही पार अवंतिकाला सामील झाली आहे आणि त्यात आता मैथिलीचा हा अपघात. हे सगळं केव्हा संपणार आहे? मला बातमी कळली आणि मग मी लगेच निघालो. आर यू ओके नाव? हो बरी. जीवावरच संकट थोडक्यात मी पावलो म्हणून बर. हो रस्त्यावरचे लोक गाडी असेच चालवणार, आपणच नीट जपून चालायला पाहिजे ना. हो आपणच जपून चालायला पाहिजे. मी बेसावध होते आणि एकदम धक्का लागला. तुम्ही बसा बोलत. मी तुमच्यासाठी का ना फर्स्ट क्लास चहा बनवतो. बनवू ना? चालेल. मला काकांचा फोन आला म्हणून मी लगेच निघालो. मैथिली कसं लागलं, काय झालंय? मी निघतो मिस मैथिली, नंतर फोन करतो. बाय द वे आय एम शेखर. सौरभ जान. ग्लॅड टू. अच्छा येतो मी. मला कळलं नव्हतं, मला लगेच कळल्यावर आलो हे काय झालंय. पण तुला डॉक्टरांनी सोडलं कसं? यू नीड ट्रीटमेंट. मैथिली कस तू काय लक्ष नव्हतं का तुझं? सर्व मला त्रास होतोय तुझा. कमॉन मैथिली, म्हणून तर आलोय ना मी तुला. You know I care for you. सौरभ प्लीज मला त्रास होतोय तुझा. ओके मी जातो, पण प्लीज टेक केअर. त्रास करून घेऊ नकोस प्लीज. मी फोन करतो. सौरभ कशाला आला होता इथं? झालं काय? काही बोलला का शेखर साहेबांना? भांडण झालं का त्यांचं? तू कशाला रेड दिस? रडू नको माहिती, शांत हो. चल तू आराम कर. चल चल म्हणतो तर चल चल आराम कर. वा निधी, आज जेवण छान झालं. थँक यू बाबाजी. आजकाल अनिश पालकचा साग पण खायला लागलाय. काय करणार नाहीला अनिश. अनिश को घर का खाना ही बहुत पसंद है. हो मला ते हॉटेलात ना अजिबात आवडत नाही. पण काय आता जायचंच आहे परत मुंबईला 5 तारखेला, तेव्हा खावं लागेल. ते पुलाचं उद्घाटन आहे ना त्यासाठी. ओ हा अनिश,
मी पण येऊ मुंबईला, मतलब उसी बहाने मेरी थोड़ी बहुत शॉपिंग भी हो जाएगी, है ना? चल। अरे मग मी एकटी घरात बसून काय करणार, मी येते। चला मग, पप्पा नाहीतरी बरेच दिवसात आपण सगळे कुठेच गेलो नाही, त्यानिमित्ताने जाऊया। जाऊया ना। ये कैसा पुल बन रहा है? हाँ आजकल मुंबई में बहुत सारे पुल बन रहे हैं। अगं मुंबईत पुलाची गरज आहे, नाहीतर लोकांचा येण्या जाण्यातच वेळ जातो। आणि असल्या कामांमधून शेवटी सरकारचं नाव होतं ना। पण या कामांमध्ये सुद्धा पॉलिटिक्स असेल ना पप्पा? अरे मोठी कामं म्हटली की पॉलिटिक्स हे आलंच, पण या पुलावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत। आय होप एव्हरीथिंग गोज वेल। डोंट वरी पापा, सब कुछ ठीक हो जाएगा। आपण एक काम करूया का, आपण आईस्क्रीम खायला जाऊया। चला चला आम्ही सगळे खाऊ, तू बघत राह। ए असं नाही रे बाबा। सुरुची, आल्यापासून तू अशीच गप्प बसली आहेस, मला सांगशील काय झालंय ते? जोपर्यंत तू मला काही सांगणार नाहीस तोपर्यंत मला काहीच कळणार नाहीये। सुरुची प्लीज बोल। उर्मी मला आत्ता कळलं, आई बाबांनी माझं लग्न का मोडलं ते। का? सँडीला बोन कॅन्सर आहे। काय? आत्ताच डॉक्टरांनी सांगितलं मला, ते म्हणाले आम्ही किमोथेरपी सुरू करतोय पण तुम्हाला कुठल्याच भ्रमात ठेवणार नाही। अगं पण याच्यावरती काहीतरी उपाय तर असेल? ट्रीटमेंट सुरू केल्यावरच कळेल ते। ही सेड ही कांट प्रेडिक्ट एनिथिंग। सगळंच भयंकर आहे। सँडीला माहितीये? नाही सांगितलं त्याला अजून। किती मजेत होतो ना आपण उर्मी, हे सगळं माझ्याच बाबतीत का व्हावं? मी काय वाईट केलंय कुणाचं? सुरुची सँडीशिवाय मी। सुरुची हे बघ, तू असा धीर सोडू नकोस। अगं आजकाल मेडिकल सायन्स खूप ऍडव्हान्स आहे, सगळं व्यवस्थित होईल बघ। मला मला आतून खूप वाटतंय सगळं व्यवस्थित होईल। आणि हे बघ, तू जर असा धीर सोडलास तर मग सँडीला कोण सांभाळणार? हा सगळं व्यवस्थित होईल, डोंट वरी। काय नवीन काय केलंस वाटतं? तुम्हाला बळीचा बकरा बनवते पुन्हा एकदा? अहो पूजानी मला मस्त आयडिया दिली, म्हणाली तुम्हाला इतके छान छान पदार्थ येतात तर आपण मस्तपैकी स्टॉल लावूया। स्टॉल का? तुम्हाला नाही आवडली ना कल्पना? वाटलंच होतं मला एका प्रोफेसरची बायको आणि स्टॉल वगैरे। अगं मी काय म्हणालोय का, उलट चांगली कल्पना आहे। म्हणजे त्यात तुम्हाला काहीच वाटणार नाही? काय वाटायला? वाटलंच होतं मला तुम्ही नाही मोडता घालणार। तरी सुद्धा प्रोफेसरची बायको बिको ऐकूलच ना मला। ते जाऊ द्या। पण मी काय म्हणते, आपला सलील आहे ना त्याचा तो मित्र आहे बघा, तो डेकोरेटर शैलेश, शैलेश त्याला विचारूया का, तो करेल मदत? अरे हो खरंच की। पण इतक्यात कुणाला काही सांगायचं नाही हा, पूजा मदत करणार आहे मला, म्हणजे माझ्या रेसिपीज आणि तिचं डेकोरेशन। तुम्ही एकदा असं पण ट्राय करा, तिच्या रेसिपीज आणि तुझं डेकोरेशन। अहो काहीतरी काय बोलतो, मी करते चांगले पदार्थ। बरोबर, डोक्यात इतक्या छान छान आयडियाज येत आहेत ना। अवतारा जरा पटकन गॅस वर ठेवली अळूवडी। काय रे बाबा, वा क्या बात है। किती दिवस झाले अविनाशचा फोन सुद्धा नाही आला। मी आजारी होते तेव्हा सुद्धा भेटायला आला नाही तो, पण झालं ते चांगलंच झालं। मला सुद्धा मनातून सगळं काढून टाकायला हवं, पुढे काही व्हायचंच नव्हतं तर आमची भेट झालीच कशाला। आणखी किती दिवस मी हा एकटेपणाचा शाप भोगत राहायचंय। लोक म्हणतात तसं बेधुंदपणे बेपरवाईने का जगता येत नाही मला?
सेंटिमेंटल असणं हा खरंच मूर्खपणा आहे का? असं वाटतंय चारही बाजूंनी अंधाराच्या दोऱ्या गळ्याभोवती घट्ट रुतत चालल्या. काहीतरी नवीनच प्रकरण उद्भवलं. मी मैथिलीकडे गेलो होतो तर कोणतरी शेखर नावाचा ग्रस्त बसला होता. मग विचारलंस की नाही? नाही विचारलं नाही. पण या शेखरचं काही मैथिलीशी नाही तसं काही नसेल. कोणास ठाऊक. नाही पण तुझा पूर्ण विश्वास आहे ना तिच्यावर? ऑफकोर्स. पर आता मैथिलीचा विषय थोड्या वेळ बाजूला ठेवत आपल्याला आता अवंतिकाच्या बाबतीत पुढे काय करायचं हे ठरवायला हवं. आता अवंतिका तिकडून परत आल्यानंतर काय काय घटना घडल्या त्याकडे लक्ष देऊयात. आल्या आल्या ती काही दिवस आऊट असून करेल. माझंच चुकला. मला इतकं गिल्टी वाटतंय. तू इतकी अपसेट होतीस त्या दिवशी आणि तुझ्या मनाच्या त्या अवस्थेत मी तुला एकटीने जाऊ द्यायलाच नको होता. नाही बहिणी, मीच वाचायला नको होतं. मी मरूनच जायला हवं होतं. मैथिली, अगं झाल्या प्रकारामुळे तुला खूप त्रास झाला असेल हे मान्य मला, पण एखाद्या माणसासाठी असं आयुष्य संपवून टाकायचं? मैथिली, अगं वय काय तुझं असं उमेद हरवून बसायला? मनात आणलं असतं तर मी पण असा विचार करू शकले असते, पण समोरच्या माणसावर सर्वस्व उधळून टाकावं अशी ती व्यक्ती सुद्धा पाहिजे. आणि आपलं आयुष्य इतकं फालतू नाहीये की ते असं पटकन संपवून टाकावं. मैथिली, अगं यू विल डेफिनेटली गेट समबडी हु विल टेक केअर ऑफ यू. मैथिली, लाईफ इज सो ब्युटिफुल. आयुष्य खूप भरभरून देतं गं मैथिली, फक्त ते घ्यायला आपले हात उघडे पाहिजे. तू अशा मुठी बंद करून जगलीस तर कसं होणार तुझं? बहिणी, तुमच्यासारखा धीर, तुमच्यासारखा खंबीरपणा का नाहीये माझ्यात? मैथिली, जेव्हा जेव्हा तुला वाटेल ना की तुझं मन कच खातंय, तू वीक झालीयस, तेव्हा तेव्हा आठव की त्यांनी तुला कसं फसवलंय, कसे तुझे अपमान केलेत. मैथिली, खूप सोसलंस तू. आता स्वतःसाठी जग, चांगलं जग. मागे वळून बघू नकोस मैथिली. हे बघ, आजपर्यंत जे काही झालं ना तो तुझ्या आयुष्यातला एक मोठा अपघात होता असं समज आणि सगळं विसरून जायचा प्रयत्न कर. बहिणी, खरंच तुमचं मन किती मोठं आहे. तुमच्या जागी दुसरी कोणी असती तर माझा ऍक्सिडेंट झाला हे ऐकून तिला आनंदच झाला असता. पण तुम्ही एका मैत्रिणीसारख्या माझ्या घरी आलात, माझी काळजी घेतली, माझ्याशी बोललात. मैथिली, मी ते का आले सांगू? तुझ्यात आणि माझ्यात एक नातं आहे दुःखाचं. आपलं दुःख एकच आहे मैथिली. याच नात्याने, याच विश्वासाने मला तुम्हाला काही सांगायचंय. काय बहिणी? तुमचं आणि सौरभचं लग्न ठरलं तेव्हा. यस डॉक्टर. मिस्टर जागीरदार, एक मिनिट. या मुलीला दिवस गेलेत. डॉक्टर कार्यकर्त्यांच्या क्लिनिक वर जाऊ आणि तुझं अबॉर्शन करून घेऊ. मी तुमच्या पाया. सौरभच आणि तुझं लग्न मी होऊ देणार नाही ही काळ्या दगडावरची रेग आहे. हे बघ मैत्रिणी, अजिबात घाबरू नकोस, 15 मिनिटाचं काम आहे.
मुलं काही सुद्धा करणार नाही. प्लीज माझ्या बाळाला नका मारू. मैथिली, तू माझ्यासाठी एवढंच करू शकतोस. कायमची चालली जाईल मैथिली. कायमची चालली. डॉक्टर नर्सीला घेऊन जा. चल 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 जा. चल डॉक्टर.